आहे. पण अजूनही जे आम्ही डिजिटल गोष्टी केलेल्या आहेत त्या जर राज ठाकरेंना बघायच्या असतील, त्यांचा जर कोणी संदीप देशपांडे जायचं असेल, तर आम्ही पॉझिटिव्ह दाखवूही शकतो. तुम्ही असं सांगितलं की राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा ते प्रचार करतात, त्याचा खर्च कुणाच्या उमेदवाराच्या नावाने दाखवायचा. पण 2014 साली याच राज ठाकरेंनी मोदींना पंतप्रधान करा अशा सभा घेतल्या होत्या, त्यावेळेला त्यांनी खर्च कुठे दाखवला? म्हणजे असं त्यावेळेला का नाही हा प्रश्न आणि आत्ता काय? त्यावेळी काँग्रेसने विचारायला पाहिजे होतं ना प्रश्न. आम्ही विचारला, आम्ही बुद्धिमत्ता दाखवलेलं का आमचं चूक आहे का, आणि मला वाटतं की त्यावेळी त्यांनी उघड पाठिंबा दिला होता. हे तर उघड पाठिंबा देत नाही. म्हणजे मी निवडणूक आयोगाकडे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आता राहुल गांधी आणि शरद पवारांच्या लोकांना निवडून द्या हे बोलणे त्यांनी बंद केलं आहे, असा घाबरटपणा पाहिला नव्हता मी कधी. घ्यायची तर ठोस उघड भूमिका घेतली पाहिजे ना. आणि भाजपा एक नेहमी जाहिरातीमध्ये एक नेहमी अग्रेसर असतं. 2014 इलेक्शनमध्ये पण आपण बघितलं होतं. पण ह्यावेळेला जे जाहिराती आहेत त्याला बीजेपी कुठे दिसत नाही. म्हणजे शिवसेना आहे, काँग्रेस एनसीपी आहे. म्हणून आम्ही जाहिराती थोडे फेज वाईज करतो. अच्छा, त्या भागात झाल्याच आहेत ना जाहिराती. हां, म्हणजे असं आहे की आता गेल्या वेळी भाजपाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जाहिरातीचं एक वेगळेपण होतं आणि अग्रेसिव्ह होतं. आता तेही झाले आहेत, तर तो तसा जे वापरून उळगुळीत झालं ते आम्ही वापरत नाही. आम्ही नवीन घेतलं काहीतरी करतो. त्यामुळे यावेळीच्या जाहिराती या फेज वाईज पण फोकस शेवटचे 3-4 दिवस हॅमर करा ही त्याची स्ट्रॅटेजी ठरवली आहे आणि ती होते. मला वाटतं की गेल्यावेळी मोदी साहेब देशभर फिरलेले नव्हते, त्यामुळे जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पूर्ण हे करणं. आता तर 42 degree तापमानामध्ये लाखाच्या वर लोक येऊन दुपारीच बसतात. हे तर मला अशी सभा कधी आधी झाली असेल, इंदिराजींच्या वगैरे झाल्या असतील तर, अदरवाईज अशा कधी सभा झालेल्या पाहायला नाही आपण. त्यामुळे ती पॉप्युलॅरिटी आहेच. मी परत राज ठाकरेंच्याच एका मुद्द्यावरती येईन. ते सातत्याने, म्हणजे गुढीपाडव्याचा त्यांचा मेळावा झाला तेव्हापासून ते सातत्याने एक क्लिप चालवतात ज्याच्यामध्ये मोदी असं म्हणताना दिसतात आहे की सैनिकापेक्षा व्यापाऱ्यामध्ये जास्त हिंमत असते. आणि मग ते सांगतात की असं आता ते असं त्यावरती काय हे कटपेस्टचं राजकारण जे आहे ना ते राज ठाकरेंनी सोडलं पाहिजे. एक ठोस भूमिका सलग घेतली पाहिजे. म्हणजे मोदीजी काय म्हणाले की व्यापारी जसं रिस्क घेतो हे रिस्कच आहे, तसं सैन्यातही रिस्क असतं. पण सैन्य अतिशय प्लॅन्ड पद्धतीने, जसं आता एकही आपला जवान शहीद न होता सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक होणं एक सोपं आहे का, पण ते प्लॅन्ड पद्धतीने असतं आणि त्या ह्याने सगळं ते केलं जातं. तर मला असं वाटतं की व्यापाऱ्यालासुद्धा अशा पद्धतीची रिस्क घ्यायची असते ह्याचा तो उल्लेख आहे. महाराष्ट्रामध्ये तुमची स्पर्धा जी आहे ती काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीवरच असते का? का नसणार? तुमच्याच काल इंडियन एक्सप्रेसला बोलले पृथ्वीराज चव्हाण की मोदी पवारांना अटॅक करत आहे कारण आम्ही आमच्याकडे नेतृत्वच नाही आहे इथे. मी आता काँग्रेसच जर म्हणते तर आम्ही का नाही म्हणायचं? आणि राष्ट्रवादीसुद्धा आहे ते किती ठिकाणी आहे? 2-3 ठिकाणी आहे, जास्त नाही. 48 किती येते? 45 पर्यंत येते.